नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी म्हणजेच ब्रेकिंग न्यूज आपण बघूया. ही बातमी आहे धैर्यशील मोहिते पाटलांसंदर्भातली. बातमी अपेक्षितच होती, कारण आत्ताच शरदचंद्र पवार यांच्याशी भेट झाली धैर्यशील मोहिते पाटलांची. आणि माहिती अशी मिळतीय की धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. 14 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात ते प्रवेश करतील. अकलूज इथं त्यांचा प्रवेश होणार आहे. आज भेट झालेली आहे. या भेटीमध्ये चर्चा, संवाद, पुढची काय पावलं उचलायची या संदर्भातली चर्चा झाली. पत्रकार परिषद होणार होती आणि त्यात कदाचित ते लगेचच प्रवेश करतील अशी काहीतरी शक्यता वर्तवली जात होती. मात्र धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी, अकलूज मध्ये ते प्रवेश वंशज आहेत. ते त्या गादीवर गेली 50-60 वर्ष कार्यरत आहेत. त्यांचे वडील शहाजी महाराज हे त्या ठिकाणी होते. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शाहू महाराजांनी राज्यघटनेला धोका निर्माण झाल्यामुळं फॅसिझम, धर्मवाद जो वाढलेला आहे याच्या निषेधार्थ त्यांनी अनेक वेळा भूमिका घेतली. आणि म्हणून लोकसेवेची निवडणूक 2024 ची त्यांनी कोल्हापूरमधून लढण्याचा निर्णय घेतला. महाआघाडी सरकारने त्यांना बिनशर्त घरी जाऊन काँग्रेसने तिकीट दिलं हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे. पण संजय मंडलिक यांना पराभवाचा सामना करायला लागणार हे स्पष्ट झालेलं आहे. संजय मंडलिकांचा पराभव होणारच आहे म्हणून ते अशा प्रकारची वक्तव्य करतात. परंतु मला संजय मंडलिकांना हे सांगायचं आहे की हा अपमान छत्रपती घराण्याचा आहे, तसाच तो महाराष्ट्राचा आहे. आणि सध्या संघर्षाची लढाई उभी राहिलेली आहे महाराष्ट्र धर्मासाठी. अशा काळामध्ये मी सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीने संजय मंडलिक यांचा निषेध करतो आणि संपूर्ण बहुजन समाजाला या संजय मंडलिक यांना धडा शिकवावा म्हणून त्यांचा पराभव करावा अशी माझी इच्छा आहे. तुमची मागणी काय म्हणजे त्यांनी काय माफी मागावी किंवा काय? संजय मंडलिक यांनी सार्वजनिकरित्या छत्रपती घराण्याची, छत्रपती शाहू महाराजांची माफी मागावी. अन्यथा मराठा संघटना त्यांना कोल्हापूर मतदारसंघामध्ये फिरून देणार नाही. जसं मराठा क्रांती मोर्चा आहे, अलीकडचे आरक्षणाचे मोर्चे आहेत, त्याच धर्तीवर कुठल्याही गावामध्ये संजय मंडलिकांना प्रवेश दिला जाणार नाही. आम्ही पूर्णपणे ताकदीने त्यांचा विरोध करू. सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. 14 तारखेला पक्षप्रवेश करणारे असंही स्पष्ट केलंय. त्यामुळे आता माढ्यामधलं चित्र स्पष्ट झालंय असं म्हणता येईल. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया. वैभव, पत्रकार परिषद सुद्धा होणार होती, त्या संदर्भातलं काय अपडेट? आणि अकलूज मध्ये प्रवेश आहे हा, त्याविषयी काय सांगाल? सुवर्णा, जवळपास 45 मिनिटं धैर्यशील मोहिते पाटील, प्रवीण गायकवाड, बाबासाहेब देशमुख आणि शरद पवार यांची बैठक मोदेबागेतल्या शरद पवारांच्या कार्यालयामध्ये झाली. सकाळपासूनच चर्चा सुरू होत्या की धैर्यशील पाटील आज कदाचित प्रवेश करतील, म्हणूनच शरद पवारांनी पत्रकार परिषद बोलवलेली असू शकते. मात्र या बैठकीमध्ये केवळ धैर्यशील मोहिते पाटील आलेले होते. मोहिते पाटील कुटुंबात सगळ्यात मोठ्या व्यक्ती ज्या आहेत किंवा मोहिते पाटील कुटुंबातले प्रमुख राजकारणी जे आहेत विजयदादा, ते इथं नव्हते. यापूर्वी पडद्यामागे बऱ्याच चर्चा झालेल्या होत्या. प्रवीण गायकवाड यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी शिष्टाई केलेली होती. हे सगळं लक्षात घेता आज अधिकृतरित्या मोहिते पाटील कुटुंबाकडून कुणीही अजूनपर्यंत शरद पवार किंवा प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलेले नव्हतं. त्यामुळे प्रक्रिया म्हणून त्यांनी आधी भेट घेतली पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका शरद पवारांची होती, जी भेट जाहीर असायला हवी. म्हणून आज धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटायला आले. आणि या बैठकीमध्ये 45 मिनिटांच्या चर्चेनंतर हे निश्चित झालेलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे 14 तारखेला अकलूजला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील आणि 16 तारखेला तिथून ते फॉर्म भरतील म्हाडाच्या लोकसभेसाठी. पुन्हा एकदा जवळपास 5 वर्षानंतर मोहिते पाटील कुटुंब जे ते शरद पवारांकडे परत आलेलं आहे. 5 वर्षापूर्वी मोहिते पाटील कुटुंबानं भाजपशी घरोबा केलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा मोहिते पाटील हे परत येत आहेत. आणि माढ्याच्या जागेतून लोकसभेला सामोरे सुद्धा जात आहेत. सगळ्यात महत्वाची बाब जी आहे
ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाला मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या या प्रवेशानं मोठी कलाटणी मिळणार आहे. शरद पवारांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेले, साखर उद्योगामध्ये अत्यंत निष्णात असलेले विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंब पर्यायानं आसपासचे दोन जिल्हे जे आहेत, सोलापूर असेल, सातारा असेल, या दोन्ही जिल्ह्यांमधल्या राजकारणावरती मोहिते पाटील कुटुंबाचा प्रभाव होता किंवा त्यांचा त्यांना मानणारा मोठा वर्ग या परिसरामध्ये. त्याच्यामुळे मोहिते पाटील यांचा शरद पवारांच्या पक्षामध्ये होणारा प्रवेश हा पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल आणि भाजपच्या अडचणी सुद्धा त्यामुळे वाढू शकतात. नक्की वैभव, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.